अखिल भारतीय मराठा महासंघ दौंड शहर आणि तालुक्याच्या वतीने शहीद भगतसिंग चौक दौंड येथे कर्नाटक सरकारची निपाणी संभाजीनगर बस अडवून कर्नाटक सरकारचा मुख्यमंत्री बोमई यांचा जाहीर निषेध करण्यात आलाय. निपाणी संभाजीनगर बस अडवून ड्रायव्हर कंडक्टरला भगवा पंचा घालून आणि बसवर निषेधाचे फलक लिहून शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात आलंय. कर्नाटक राज्यातील बसचे चालक आणि वाहक तसेच बसमधील प्रवाशांच्या सुरक्षेला कुठलाही धोका कार्यकर्त्यांनी पोहोचू दिला नाहीये. कर्नाटक सरकारचा व तेथील मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज उत्स्फूर्तपणे कार्यकर्ते भगतसिंग चौकामध्ये दौंड येथे उपस्थित राहिले व त्यांनी निपाणी औरंगाबाद संभाजीनगर ही जी बस आहे हिला तिच्या एसटीवर भगव्या अक्षरामध्ये जय महाराष्ट्र लिहून काळ्या अक्षरात जाहीर निषेध व्यक्त केलेला आहे. ती पूर्ण बस काळ्या याच्यामध्ये ती रंगवलेली आहे. अशा पद्धतीने आज दौंडच्या मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. संयुक्त महाराष्ट्राची भूमिका घेऊन 1986 साली दौंडमधील 9 कार्यकर्ते बेळगाव येथे गेले असता त्यांना अटक झाली होती. त्याच्या आज ताज्या आठवणी आज जागे झालेल्या आहेत. त्या संदर्भात आम्हाला आमचा सरकारला एक इशारा आहे की या बोम्मईनी जर आपलं तोंड बंद नाही केलं तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्याचे तीव्र पडसाद मराठा महासंघातर्फे उमटले जातील. ज्या वेळेला न्यायप्रविष्ट विषय असताना सीमावादाचा हा प्रश्न न्यायप्रविष्ट आहे, परंतु बोम्मई सारखी ही जी व्यक्ती घटनात्मक पदावर बसलेली असताना पण 2 राज्यामध्ये तेढ कसा निर्माण होईल हे पाहते. त्याच्यामुळे त्यांच्यावर त्वरित कारवाई व्हावी हीच आमची मराठा महासंघातर्फे मागणी.